हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण 12th क्लासचं सॉलिस्टेट नावाचं युनिट बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत सॉलिडचे टाइप्स बघितले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रिस्टलाईन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड, त्यानंतर आणखी आपण त्याला क्लासिफाय केलं होतं आयोनिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड आणि कोवॅलंट नेटवर्क सॉलिड. आणि त्याच्यानंतर आपण युनिट सेलचा पार्ट स्टार्ट केला होता, त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल लॅटिस, युनिट सेल, युनिट सेलचे वेगवेगळे टाइप्स बघितले. आता आपल्याला पुढचा जो टॉपिक बघायचा आहे त्याचं नाव आहे पॅकिंग इन सॉलिड्स. आता आपल्याला माहिती आहे सॉलिडचं जे स्ट्रक्चर असते ते क्लोजली पॅक स्ट्रक्चर असते, बरोबर? म्हणजे सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स असतात ते एकदम जवळजवळ असतात. मग आता ही पॅकिंग सॉलिडमध्ये कशा पद्धतीनं असते, म्हणजे हे पार्टिकल्स कशा पद्धतीनं अरेंज असतात ते आपल्याला बघायचं आहे. आणि सर्वात मोठं अझम्पशन तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये, की जे पार्टिकल्स तुम्ही घेता सॉलिडमधले ते सर्वचे सर्व पार्टिकल्स काय आहेत तर हार्ड स्पियर आहेत, बरोबर? हार्ड स्पियर आहेत म्हणजे काय, स्पियर आहेत म्हणजे असे स्पियरच्या आकाराचे आहेत, बरोबर? म्हणजे बॉलच्या आकाराचे आहेत असं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. आणि हार्ड आहेत तर तुम्हाला पॅकिंग इन सॉलिड बघण्यासाठी सर्वात आधी हे कन्सिडर करायचं आहे की जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स कशाच्या स्वरूपात आहेत, तर ते पार्टिकल हार्ड स्पियरच्या स्वरूपात आहेत, बरोबर? आणि याच्यानुसार आपण काय करणार आहोत, पॅकिंग बघणार आहोत सॉलिडमधली. मग आता ही पॅकिंग बघण्याआधी तर बघा, तर सर्वात आधी ज्या सॉलिडमधल्या पॅकिंग आहेत त्या तीन टाईपच्या पॅकिंग आपल्याला बघायच्या आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे वन डायमेन्शनल पॅकिंग, दुसरी आहे टू डायमेन्शनल पॅकिंग आणि तिसरी आहे थ्री डायमेन्शनल पॅकिंग. अशा तीन टाईपच्या पॅकिंग आपल्याला बघायच्या आहेत. मग आता सर्वात आधी पहिली जे बघणार आहोत आपण ते आहे वन डायमेन्शनल पॅकिंग. वन डायमेन्शनल पॅकिंग. आता वन डायमेन्शनल पॅकिंग कशाला म्हणतो आपण, तर अशी पॅकिंग ज्याच्यामध्ये पार्टिकल्स जे आहेत ते अशा पद्धतीनं अरेंज आहेत की ते रो तयार करत आहेत, बरोबर? म्हणजे काय, समजा हा एक जर पार्टिकल असेल तर त्याच्या बाजूला हा दुसरा पार्टिकल, त्याच्या बाजूला हा तिसरा पार्टिकल, बरोबर? अशा पद्धतीनं त्याच्या बाजूला हा चौथा पार्टिकल, हा पाचवा पार्टिकल, त्यानंतर हा सहावा पार्टिकल्स. मग तर पार्टिकल्स अशा पद्धतीनं अरेंज केले आपण की ते काय करत आहेत, रो तयार करत आहेत, बरोबर? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच डायमेन्शन दिसत आहे कोणती, तर समजा असं म्हणू आपण हे लेंथ दिसत आहे तुम्हाला, एकच डायमेन्शन दिसत आहे. आपण काय केलं, त्याला हॉरिझॉन्टली काय केलं, अरेंज केलं. तुम्ही हॉरिझॉन्टली अरेंज करू शकता किंवा दुसरं तुम्ही असंही करू शकता, त्याला व्हर्टिकली अरेंज करू शकता. जर व्हर्टिकली अरेंज केलं तर तुम्हाला असं दिसेल, बरोबर? तर याच्यामध्ये पण तुम्हाला एकच डायमेन्शन दिसत आहे. किती डायमेन्शन दिसत आहे, एकच डायमेन्शन दिसत आहे, बरोबर? तर हे जे स्पियर्स आहेत म्हणजे पार्टिकल्स आहेत, दे आर अरेंज इन सच अ वे दॅट दे कॅन फॉर्म अ रो, दॅट इज हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. याला काय म्हणतो आपण, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट म्हणतो. ते रो तयार करत आहे. मग आता हे वन डायमेन्शन दिसत आहे तुम्हाला, आणि याच्यामध्ये जो पार्टिकल आहे, समजा हा पार्टिकल जर आपण कन्सिडर केला तर हा पार्टिकल किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एक, आणि हा दोन, दोन पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मग या पार्टिकलचा जर आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर सांगायचा असेल, कोऑर्डिनेशन नंबर, तर तो कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय असते, तर एखाद्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल्स आहेत, बरोबर? म्हणजे त्याला नेबर्स किती आहेत, बरोबर? त्याला शेजारी किती आहेत, शेजारी त्याला किती जण अटॅच आहेत, तर याला दोन जण अटॅच आहेत. मग दोन जण अटॅच आहेत म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, दोन झाला. टू इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ स्पियर इन वन डायमेन्शनल पॅकिंग. म्हणजे वन डायमेन्शनल पॅकिंगमध्ये जो स्पियर आहे किंवा जो पार्टिकल आहे त्याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो टू आहे, कारण ईच पार्टिकल इज इन कॉन्टॅक्ट विथ टू पार्टिकल्स. याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकल हा दोन पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. जर तुम्ही हा पार्टिकल कन्सिडर केला तर हा पण दोन पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बरोबर? म्हणजे वन डायमेन्शनल पॅकिंगमध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो टू असतो, बरोबर? मग आता पुढे बघायचं आपल्याला टू डायमेन्शनल पॅकिंग. पुढचं बघायचं आपल्याला टू डायमेन्शनल पॅकिंग. मग आता हे टू डायमेन्शनल पॅकिंग काय आहे, तर त्याच्या नावातच दिसते टू डायमेन्शन. म्हणजे कसं बघा, समजा तुमच्यावर वन डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. कशी आहे वन डायमेन्शनल अरेंजमेंट, अशा पद्धतीनं इथं काढतो मी. तर हा एक पार्टिकल, हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल, असे काढले समजा मी, हा पाचवा पार्टिकल, अशा पद्धतीनं हे वन डायमेन्शनल आहे. मग परत एकदा काढतो मी याच्यामध्ये, समजा हा पहिला पार्टिकल, हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल, हा पाचवा पार्टिकल, बरोबर? ते वन डायमेन्शनल पॅकिंग आहे. मग आता काय करायचं आहे आपल्याला, याला जर समजा मी ए नाव दिलं, काय नाव दिलं याला, या लेयरला नाव काय दिलं मी, ए. आणि याच्यामध्ये ही जे लेयर आहे, समजा या लेयरला नाव काय दिलं मी, ए.
मग आता काय करू आपण सेकंड लेअर अलाईन करू. कशा पद्धतीनं? तर पार्टिकल्स किंवा स्पियर्स ऑफ सेकंड लेअर आर प्लेस एक्झॅक्टली बिलो द स्पियर्स ऑफ फर्स्ट लेअर. म्हणजे हे आपली पहिली लेअर आहे, तर आता काय करू आपण या पहिल्या लेअरच्या स्पियरच्या खालीच आपण दुसऱ्या लेअरचा स्पियर लावू अशा पद्धतीनं. म्हणजे पार्टिकल्स किंवा स्पियर्स ऑफ सेकंड लेअर आर प्लेस एक्झॅक्टली बिलो द पार्टिकल्स ऑफ फर्स्ट लेअर. म्हणजे फर्स्ट लेअरच्या एकदम खालच्या साईडला त्याच पार्टिकलला आपण दुसरा पार्टिकल ठेवला, बरोबर. मग हे लेअर वरच्या लेअरसारखी दिसते आपल्याला, म्हणून याला पण नाव काय दिलं आपण हे. मग परत आपण पार्टिकल्स ऑफ थर्ड लेअर आर प्लेस एक्झॅक्टली बिलो द पार्टिकल्स ऑफ सेकंड लेअर. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण, जे थर्ड लेअरचे पार्टिकल आहेत ते पण काय केले, फर्स्ट लेअरच्या खाली लिहिले. म्हणजे हे अलाइनमेंट तुम्हाला सारखीच दिसत आहे. मग याला ए म्हटलं तर याला पण ए म्हटलं, याला पण काय म्हणणार आपण ए म्हणणार, बरोबर. मग पुढे परत आपण फोर्थ लेअर ठेवू. आता अशी फोर्थ लेअर ठेवली आणि हे पण अशा पद्धतीनं ठेवली की ते थर्ड लेअरच्या पार्टिकलसोबत काय होत आहे, अलाईन होत आहे. म्हणजे पार्टिकल्स ऑफ फोर्थ लेअर आर प्लेस एक्झॅक्टली बिलो द पार्टिकल्स ऑफ थर्ड लेअर. मग आता याच्यामध्ये हे आणि हे लेअर पण सारखी झाली, म्हणजे याला पण कोणतं नाव देणार आपण, ए नाव देणार, बरोबर. मग आता काय दिसत आहे आपल्याला, तर अशा ह्या खूप साऱ्या लेअर आहेत, बरोबर. म्हणजे सॉलिडमध्ये अशा खूप साऱ्या पार्टिकलच्या लेअर असतात, आपण इथं काही कन्सिडर केल्या. मग आता ईच पार्टिकल इन दिस लेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ फोर पार्टिकल्स. बघा, समजा मी हा पार्टिकल कन्सिडर केला, तर हा पार्टिकल किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर बघा याच्या कॉन्टॅक्टमध्ये हा बघा हा एक, त्यानंतर हा दोन, हा तीन आणि हा चार. म्हणजे प्रत्येक पार्टिकल हा किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये दिसत आहे आपल्याला, चार पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये दिसत आहे, बरोबर. अँड व्हेन वी जॉईन द सेंटर ऑफ दिस फोर पार्टिकल्स, या चार पार्टिकलचे काय करू आपण, सेंटर जॉईन करू. व्हेन वी जॉईन सेंटर ऑफ दिस फोर पार्टिकल्स देअर इज अ फॉर्मेशन ऑफ स्क्वेअर. तर बघा, जेव्हा तुम्ही या चार पार्टिकलचे सेंटर जॉईन केले तेव्हा तिथं काय तयार झाला, स्क्वेअर तयार झाला. म्हणून या पॅकिंगला आपण काय म्हणतो, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग. किंवा ही लेअर ए होती, ही पण ए आहे, ही पण ए आहे, ही पण ए, म्हणून याला म्हणतो आपण ए ए ए टाईप पॅकिंग. कोणती पॅकिंग झाली, ए टाईप पॅकिंग. आणि हे कोणती आहे, तर हे टू डायमेन्शनल आहे. हे पण कोणती आहे, टू डायमेन्शनल आहे. टू डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग किंवा टू डायमेन्शनल ए टाईप पॅकिंग असं आपण याला म्हटलं. तर याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, प्रत्येक पार्टिकल हा चार पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये. याचाच अर्थ, याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे, याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे, तो कोऑर्डिनेशन नंबर किती दिसत आहे आपल्याला, तर कोऑर्डिनेशन नंबर किती दिसत आहे, फोर. आणि हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन डायमेन्शन दिसत आहे, टू डायमेन्शन. कोणकोणत्या बघा, तर एक डायमेन्शन आपण असे हॉरिझॉन्टली अरेंज केले आणि दुसरं आपण त्यांना व्हर्टिकली पण अरेंज केलं, बरोबर. म्हणजे हे एक हॉरिझॉन्टल डायमेन्शन आणि एक व्हर्टिकल डायमेन्शन, अशा टू डायमेन्शन आहेत, बरोबर. म्हणजे पहिले वन डायमेन्शनल पॅकिंग होती, त्याच्यामध्ये आपण पार्टिकल्सला हॉरिझॉन्टली अरेंज केलं होतं, आणि आता हे जे वन डायमेन्शनल पॅकिंग होती त्यालाच आपण काय केलं, आता वन डायमेन्शनला व्हर्टिकली अरेंज केलं. आणि कशा पद्धतीनं अरेंज केलं, तर स्पियर्स ऑफ सेकंड लेअर आर एक्झॅक्टली बिलो द स्पियर्स ऑफ द फर्स्ट लेअर, स्पियर ऑफ थर्ड लेअर आर एक्झॅक्टली बिलो द स्पियर ऑफ सेकंड लेअर, स्पियर ऑफ फोर्थ लेअर आर एक्झॅक्टली बिलो द स्पियर ऑफ थर्ड लेअर, बरोबर. अशा पद्धतीनं आपण त्याला अरेंज केला आणि आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर किती भेटला, फोर. आता दुसरी केस काय करू आपण, तर हे समजलं आपल्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे किंवा ए टाईप पॅकिंग आहे. आता आपण काय करू, परत आपल्याकडे वन डायमेन्शनल पॅकिंग आहे, बरोबर. आणि या वन डायमेन्शनल पॅकिंगमध्ये हे जे दोन स्पियर आहेत, या दोन स्पियरच्या मध्ये इथं आपल्याला डिप्रेशन दिसत आहे, थोडा आतमध्ये गेलेला पार्ट दिसत आहे, बरोबर. याला आपण काय म्हणतो, या पार्टला काय म्हणतो आपण, हा जो पार्ट दिसत आहे आपल्याला या पार्टला काय म्हणतो आपण, डिप्रेशन. मग आता करायचं काय आहे आपल्याला, तर स्पियर्स ऑफ सेकंड लेअर आर प्लेस इन डिप्रेशन बिटवीन टू स्पियर्स ऑफ फर्स्ट लेअर, बरोबर. म्हणजे हे जे दोन स्पियर आहेत फर्स्ट लेअरच्या, त्याच्या डिप्रेशनमध्ये आपण सेकंड लेअरचा स्पियर ठेवला. परत सेम इथं अशा पद्धतीनं, परत इथं सेम असं, ठीक आहे. मग परत काय केलं आपण, आता
हे लेयर आणि हे लेयर आपल्याला सारखी दिसत नाही, याची अलाइनमेंट सारखी नाही आहे, म्हणून या लेयरला नाव दिलं आपण बी. इथं सारखी अलाइनमेंट होती बरोबर, म्हणून ए ए म्हटलं आपण. इथं अलाइनमेंट कशी आहे, वेगवेगळी आहे, म्हणून याला ए म्हटलं, तर याला काय म्हटलं, बी. मग परत काय केलं आपण, स्पियर्स ऑफ थर्ड लेयर आर प्लेस इन डिप्रेशन ऑफ सेकंड लेयर. म्हणजे थर्ड लेयरचे जे स्पियर आहेत ते आपण सेकंड लेयरच्या डिप्रेशनमध्ये ठेवले बरोबर. त्यानंतर स्पियर्स ऑफ फोर्थ लेयर आर प्लेस इन डिप्रेशन ऑफ थर्ड लेयर. म्हणजे चौथ्या लेयरचे जे स्पियर आहेत ते आपण थर्ड लेयरच्या डिप्रेशनमध्ये ठेवले. बघा आता तुम्ही जर बघितलं तर या स्पियरच्या खाली हा स्पियर येत आहे, या स्पियरच्या खाली हा स्पियर येत आहे, या स्पियरच्या खाली हा स्पियर येत आहे, म्हणजे हे आणि हे अलाइनमेंट सारखी आहे. मग हे आणि हे अलाइनमेंट सारखी आहे म्हणजे याला पण कोणतं नाव देणार आपण, ए. त्यानंतर आता बघा, या स्पियरच्या खाली हा स्पियर आला, या स्पियरच्या खाली हा स्पियर आला, म्हणजे ही अलाइनमेंट आणि ही अलाइनमेंट सारखी आहे. तर याला जर तुम्ही बी नाव दिलं तर याला पण कोणतं नाव द्यावं लागेल, तुम्हाला बी नाव द्यावं लागेल बरोबर. आणि याला जर तुम्ही आणखी इकडे काढलं एक पार्टिकल तर तो तुम्हाला असा दिसेल बरोबर. आणि इथं काढला तर या डिप्रेशनमध्ये अशा पद्धतीनं बरोबर. आणि इकडे जर काढला तुम्ही परत तर असा दिसेल. तर याला आपण कोणतं नाव दिलं, याला बी नाव दिलं बरोबर. आता याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, कोणती पॅकिंग झाली मग येतं या, पहिली पहिली आणि दुसरी लेयर वेगवेगळी आहे, पण पहिली आणि तिसरी लेयर सारखी आहे, दुसरी आणि चौथी लेयर सारखी आहे. याच्यामध्ये काय होतं, ऑल लेयर्स कशा होत्या, आर आयडेंटिकल, सगळ्याच्या सगळ्या लेयर काय होत्या, सारख्या होत्या. इथं म्हणजे स्पियर जे आहे ते एक्झॅक्टली बिलो ठेवलेले होते, पण इथं तसं नाही आहे. तर स्पियर्स ऑफ सेकंड लेयर आर प्लेस इन डिप्रेशन ऑफ फर्स्ट लेयर, स्पियर ऑफ थर्ड लेयर आर प्लेस इन डिप्रेशन ऑफ सेकंड लेयर. मग याच्यामध्ये आपल्याला कोणती पॅकिंग तयार झालेली दिसते, तर ए बी ए बी टाईप. ठीक आहे, कोणती पॅकिंग आहे, हे ए बी ए बी टाईप. ठीक आहे, कारण बघा, पहिली ए, दुसरी बी, तिसरी ए, चौथी बी बरोबर, ए बी ए बी टाईप. किंवा याच्यामध्ये जर आपण एखादा स्पियर कन्सिडर केला, समजा समजा मी हा स्पियर कन्सिडर केला, तर हा स्पियर किती स्पियरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पहा, हा एक, हा दोन, हा तीन, चार, पाच, सहा, म्हणजे सिक्स स्पियरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणजे ईच स्पियर इन धिस पॅकिंग इज इन कॉन्टॅक्ट विथ सिक्स नेबरिंग स्पियर्स, अँड व्हेन वी जॉईन सेंटर ऑफ दी स्पियर, व्हेन वी जॉईन सेंटर ऑफ दी स्पियर, देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ हेक्झॅगॉन बरोबर. तर तिथं काय झालं बघा, हेक्झॅगॉन तयार झाला, म्हणून या पॅकिंगला म्हणतो आपण हेक्झॅगॉनल, हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग. कोणती पॅकिंग आहे, हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग. आणि हे सर्व कशामधलं आहे, तर हे आहे टू डायमेन्शनमधलं आहे ना, म्हणजे टू डायमेन्शनमध्ये आपल्याकडे दोन टाईपच्या पॅकिंग आहेत, एक आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरी आहे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. तर स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये पहिल्या लेयरच्या एक्झॅक्ट बिलोमध्ये आपण दुसऱ्या लेयरचा पार्टिकल ठेवला, आणि इथं काय केलं, पहिल्या लेयरच्या डिप्रेशनमध्ये आपण सेकंड लेयरचा पार्टिकल प्लेस केला बरोबर. मग याच्यामध्ये ईच स्पियर इज इन कॉन्टॅक्ट विथ सिक्स स्पियर, हेन्स कोऑर्डिनेशन नंबर इज, म्हणून याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर किती दिसत आहे आपल्याला, तर तो कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, सिक्स. कारण प्रत्येक स्पियर हा सहा स्पियरच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि याच्यामध्ये बघा, पहिली हे फर्स्ट लेयर आहे, हे सेकंड लेयर आहे, हे थर्ड लेयर आहे आणि हे फोर्थ लेयर आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड लेयर कशी आहे, आयडेंटिकल. म्हणजे फर्स्ट अँड थर्ड लेयर काय, इथं आयडेंटिकल. आणि सेकंड आणि फोर्थ कशी आहे, बी बी, म्हणजे हे आयडेंटिकल आहे. म्हणजे सेकंड अँड फोर्थ लेयर ह्या कशा आहेत, आयडेंटिकल आहेत. कशा आहेत, आयडेंटिकल. ठीक आहे, फर्स्ट अँड थर्ड लेयर इज आयडेंटिकल, सेकंड अँड फोर्थ लेयर इज आयडेंटिकल इन ए बी ए बी टाईप ऑफ टू डायमेन्शनल पॅकिंग ऑर हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग. टू डायमेन्शनल हेक्झॅगॉनल क्लोज पॅकिंग. आणि याच्यामध्ये ऑल लेयर्स आर आयडेंटिकल. याच्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला, ऑल लेयर्स आर आयडेंटिकल. याच्यामध्ये सर्वच्या सर्व लेयर कशा आहेत, आयडेंटिकल आहेत, हे आपल्याला माहीत झालं बरोबर. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, या पॅकिंगलाच आपण प्लेनर स्ट्रक्चर म्हणतो. कसं आहे हे, प्लेनर, प्लेनर स्ट्रक्चर आहे, एका प्लेनमध्ये आहे बरोबर. टू डायमेन्शन आहे, ज्याला लेंथ आणि हाईट अशा पद्धतीने दिसत आहे, म्हणजे दोन डायमेन्शन दिसत आहे. इथं पण सेम, हे एक डायमेन्शन आणि हे दुसरी डायमेन्शन, याच्यामध्ये पण आपल्याला टू डायमेन्शन दिसत आहेत बरोबर. मग हे टू डायमेन्शनल पॅकिंग आहे,
ज्याच्यामध्ये एक आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरी आहे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये प्रत्येक पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये प्रत्येक पार्टिकलचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती असतो, 6 असतो. म्हणजे हे कोणती पॅकिंग झाली, टू डायमेन्शनल पॅकिंग. म्हणजे आपण वन डायमेन्शनल पॅकिंग बघितलं, त्याच्यानंतर आपण टू डायमेन्शनल पॅकिंग बघितलं.